असतो व्हर्च्युअल रक्षाबंधन तुमच्यासाठी पण आणि प्रेरणासाठी पण. म्हणजे गावाला 8-10 दिवस तर मग तिथून मग निघाव असं वाटत नाही. तर दादरवाला येणार पॉईंट नाही ओके, कारण 5:30 गाडी. प्रेरणाने तर आपली डाएट कंटिन्यू ठेवलेली आहे तर प्रेरणा थोडंसं खाईल बाकी तर मला. नमस्कार, माझं नाव प्रकट लोकडे, वेलकम टू माय व्लॉग. आणि आता आपण आहोत कोकणातल्या आपल्या गावात मिडबावला आणि आज आपला प्रवास सुरू होतोय तो मुंबईकडे. बरेच दिवस गावाला राहिलो, बरीच कामं होती पण त्यातली बरीचशी कामं झालीच नाहीत, जेवढी झाली तेवढी पण चांगली ओके. पण आता जरा मुंबईची पण कामं आहेत आणि ती मुंबईची कामं करायला आपल्याला जावं लागणार आहे ते मुंबईला ओके. तर आज आपली तुतारीची ट्रेन आहे आणि तुतारीच्या ट्रेनमध्ये सामान बघा मस्तपैकी भरलेलं आहे गाडीच्या वरती ओके, कारण आम्ही आज 5 माणसं आहोत ओके. सागर इकडे आपल्याला आज सोडायला येणार आहे ओके, कणकवली स्टेशनला आलो सागर ओके. तर सागर आज बरीच कामं करतो, सागर सध्या काय काय चालू आहे गडबड? सध्या काय नाही, बागे घेतले डेव्हलपिंगला आहेत, एक दोन त्यांची डेव्हलपिंग चालू आहे. अच्छा, आणि सध्या चार कटिंग चालू आहे ओके. आणि मासेमारी सध्या आहे की नाही? की मासेमारी सध्या तरी नाही झाली आहे, कारण नारळी पौर्णिमेमधून झाली नाही आणि माझ्या मते चतुर्थीच्या नंतरच मासे मिळायला सुरुवात होती. अच्छा, ऑक्टोबर. आज आमची दुसरी बोट गेली ना काकांची, त्यांना फक्त अवघे 2 मासे होते, मग 2 माशांना परवडत नाही, पेट्रोलच्या दृष्टिकोनातून परवडत नाही, तर त्याच्यामुळे सध्या तरी मासेमारी नाही आहे. पण तोपर्यंत तुम्ही मला असं वाटतं जर तुम्हाला व्हेज खायचं असेल किंवा तुम्हाला इथे लोकल मच्छी खायची असेल तर तुम्हाला देवगडला वगैरे मिळून जाते. सो जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही आपल्या प्रगत होमस्टेला येऊ शकता ओके. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे 3 रूम्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येक रूममध्ये ॲटलीस्ट 3 माणसं झोपू शकतात, तर आरामात 3 ते 4 माणसं बेसिकली ओके. तर तुम्ही 10-12 जणांचा ग्रुप असेल ना तरी तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. सो तिथे आपले आंब्याची झाडं आहेत ओके, तर त्याला आता थोडे थोडे धुमारे फुटलेले आहेत. इकडे आपली नारळाची झाडं आणि इकडे आहे डॉलर ओके. तुम्ही विचारत असाल आजकाल डॉलर कुठे आहे कुठे आहे, पण आजकाल डॉलर झाला आहे प्रचंड शांत, पूर्वी भुंकायचा ॲक्टिव्ह होता पण तुम्ही बघू शकता आता जरा तो थकला आहे ओके. आणि मध्ये जरा त्याच्यावरती अटॅक झाला तेव्हापासून त्याचा एक पाय जो दुखावलेला आहे ना तो दुखावलेलाच आहे ओके. आणि त्याच्याशिवाय इथे आपली विहीर बघा आणि त्याच्यामध्ये आता दिसत नाही, हां तेच कासव दिसत नाही, ते कधी कधी लक असलं तर दिसतं, मग कशी मी बघितलं आणि प्रेरणाला हाक मारली तिथपर्यंत ते खालती गेलं ओके. सागर एखादा कासव मिळाला तर आणून टाक, आहेत मग सोडून दे ना याच्यामध्ये, एवढ्या साईजचे नको आपण. आवाज दिलास ना क्रिश म्हणून वरती येणार, लगेच वरती येणार. पण ज्या छोटी कासव वगैरे मिळाली तर आणून टाक मग विहिरीमध्ये ओके. पण ते मग त्याला त्रास नाही होणार ना असं चेंज केलं असतं तू? नाही ना, अच्छा ओके, मग तिला पण ड्रॉप करावं तर मग ते एवढं स्वच्छ ठेवेल वीर. हा ना, बारीक सारीक जीव जीवाणू असतात ना, ते सगळे साफ करून टाकणार, खाऊन टाकणार. हा ना, पाणी एकदम स्वच्छ राहणार. ओके ओके ठीक आहे, ठेव मग. सो जसं तुम्हाला बोललो की आपला प्रगत होमस्टे ओके, आणि आताच पर्यटक आज होते, आजच गेलेत आणि जर आता आम्ही आपले कपडे सुकट टाकलेले आहेत ओके. सो आज काकी पण येते आणि विद्या पण येते मुंबईला आमच्या बरोबर, ते पण तुतारीलाच आहेत. बाकी कार इज ऑल सेट आणि त्या जरा वरती जाऊन येऊया आणि तुम्हाला दाखवतो वरतून काय व्ह्यू झाला आहे तो सध्या. बघा सगळं ग्रीन 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 ओके. आणि मागे पण बघा मस्तपैकी हिरवळ झालेली आहे सगळी. आणि सध्या आम्ही कपडे सुकत घातलेले आहेत, त्याची एक रूम आणि ती एक रूम ओके. तर दोघांमध्ये 3-3 ची तर कॅपॅसिटी आहेच ऑलरेडी. आणि तो बघा डॉलर तिकडे मस्तपैकी चालतो आहे त्याच्या राजमार्गावरून. आपलं मोठं घर तिकडे एक रूम आहे आणि आपली ही सगळी अशी हिरवळ ओके. आणि सध्या विहिरीला पण भरपूर पाणी आहे आणि इथून जवळच समुद्रकिनारा पण आहे. सो जर कोकणामध्ये येण्याचा प्लॅन करत असेल तर करू शकता, फक्त एवढं सांगतो की गणपतीच्या काळामध्ये होमस्टे बंद असेल, कारण 17 तारखेपासून 19 तारखेपासून गणपती येतात, त्यामुळे सगळेजण गणपतीमध्ये बिझी होऊन जाणार. तर 17 ते 28 पर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत आपला होमस्टे बंद असेल आणि नंतर मग अवेलेबल होऊन जाईल. त्यामुळे या काळामध्ये फक्त बुकिंगसाठी विचारू नका, कारण घरामध्ये गणपती असल्यामुळे आम्ही सगळेच बिझी होऊन जाणार. त्यानंतर मग किंवा त्याच्या आधी पण बघा तुम्हाला कधी यायचं आहे, आत्ता पण 2-3 बुकिंग आहेत तर त्यावेळी पर्यटक येतात तर तुम्ही येऊ शकता ओके. चला आत्ता मी निघतो, सगळी तयारी झालेली आहे मुंबईला जायला, चला प्रवासाला सुरुवात करूया. सो चला आता सुरुवात करूया मुंबईकडच्या प्रवासासाठी. मी जरा आता पुढे जातो गेट उघडायला. कधी कधी कसं होतं माहिती आहे, एखाद्या ठिकाणी आपण आलो म्हणजे गावाला 8-10 दिवस तर मग तिथून मग निघावं असं वाटत नाही, पण मुंबईला जाणं पण भाग आहे ओके, कारण कामं पण बरीच आहेत. आता काय सांगू, मुंबईवरून कर्जतला पण जायचं आहे आणि पुण्याला पण जायचं आहे आणि त्यानंतर मग 15 तारखेला आपण परत पण येऊ. सो फटाफट गेट उघडूया आपण. सो बघा गाडी आलेली आहे, टाटा बाय बाय टू प्रगत होमस्टे. चला बाप्पा, हा चला आई, हो बाय बाय. आणि आता वेळ झाली आहे ती मिडबावला बाय बाय बोलण्याची. मिडबाव ब्रिज वरतीच होतो आणि आता पुढचा प्रवास आहे तो आता इंदिराकडे आणि इथून आपण आचऱ्याला जाणार आणि मग आचऱ्यावरून मग कणकवली रेल्वे स्टेशनला. आपली प्रेरणा कधीची ट्रेन आहे?
एकदम स्पेसिफिक सांगितलं प्रेरणाने 6:48 म्हणजे 7:45 आपली ट्रेन आहे. हां 7:15 येईल. ओके सकाळी पोचू आपण. रात्री काय झोपायचंच आहे. 7 म्हणजे काय थोडंसं खाऊन झोपलं की सकाळ होणार मस्त पैकी. नाही तर फोनवरती टाइमपास करत बसायचा. आणि हे आहे हिंदळे गाव. सकाळी आता समृद्धीला आणि समृद्धीच्या आईला आम्ही इकडेच सोडलेलं हिंदळे गावात. तर त्यांना इकडून मस्त पैकी कणकवलीची एसटी मिळाली असेल. आणि हा रस्ता तर चांगला आहे का बोलू शकत नाही आपण. सो फायनली आपण आता पोचलेलो आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला. सामान रेडी आहे या वरती जाऊया आता. सो बघा आता वाट बघतात उतरायची. ऑन टाईम तर दाखवत आहे आणि प्रेरणाची आई पण याच गाडीमध्ये. ओके सो त्या निघाल्या आहेत तिकडून सावंतवाडीला बसल्या आहेत. आता त्या कुडाळला आलेल्या. आता गाडी आम्ही चेक केली स्टेटस तर सिंधुदुर्गला आली आहे. तर नेक्स्ट स्टॉप आपला तिकडेच आहे कणकवली. तर ठीक आहे वेळेवरती तर आहे ट्रेन त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. मस्तपैकी बसू आणि आता घेतल्यात आम्ही पुरणपोळ्या. तर पुरणपोळ्या मस्त गरमागरम भेटल्या. आज मोदक नाही भेटले. तर सामान आता आहे आमच्याकडे. मग बघूया दादरला कॉल घ्यायचा आहे की ट्रेननेच कांदिवलीपर्यंत जायचं की आपण गाडी करू ते ओला किंवा उबेर. कारण प्रेरणाची आई म्हणजे सासूबाई पण आहेत. ओ मच्छर जावतात तिथे प्रचंड मच्छर आहेत. तिथलं ते पाणी साचलं नाही त्याच्यामुळे. आणि काय माहिती ना हा जो एक रस्ता आहे कणकवलीकडे येण्याचा. ओके म्हणजे मेन रोडवरून जेव्हा आपण कणकवली स्टेशनला येतो ना बघा इथून पुढचा जो रस्ता आहे तर एवढा वाईट आहे ना. खड्डेच खड्डे आहेत त्याच्यामध्ये. काय माहिती ना तो एवढा स्टेशन रोडचा तर रस्ता एवढा खराब काय करून ठेवलेला आहे. इथे आपले एक सबस्क्रायबर पण भेटले आहेत. ते पण रत्नागिरीचे आहेत. ते फार्मामध्ये आहेत. आणि फायनली आपण आता आलेलो आहोत ते दादर रेल्वे स्टेशनला. काल कणकवलीला होतो आता दादरला पोचलो आहेत कारण आपली तुपारी होते. आणि कधी कधी असं वाटतं दादरला येणं पॉईंट नाही. ओके कारण 5:30 गाडी ठाण्याला आलेली. आणि आता आम्ही येस आणि आता आम्ही ट्रेन पकडतो ते बघा 7:53 आहे. म्हणजे किती नंतर 6:40 म्हणजे तर बघूया आता नेक्स्ट टाइम आम्ही प्लॅन करतो ठाण्यालाच उतरून मग ओला उबेर मारायचे. ते बेटर राहील. हा घरी पोचलो असतो. तर लेट सी आता वाट बघूया आपल्या विरारची. आणि फायनली आता मुंबईला पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी नीट अँड क्लीन आणि थोडा रिलॅक्स पण करून जायला. फोनवरती गडबड चालूच होती पण आता वेळ झाली ती संध्याकाळची. आणि तुम्हाला दाखवतो आज जेवायला काय आहे. आणि आज बघा जेवायला बघा इकडे मस्तपैकी प्रॉन्स आहेत. आणि बाकी प्रेरणा तयारी करते आता. आज आल्या तुम्हाला माहिती आहे सगळं साफसफाई करावं लागतं. त्याच्यापासून सकाळपासून साफसफाईमध्येच वेळ गेलेला. तर आज मस्तपैकी प्रॉन्सची भाजी आणि भात सिम्पल जेवण आहे त्या ठेवायला. आणि त्याच्याशिवाय ऑफकोर्स आज रक्षाबंधन आहे. तर आमचं रक्षाबंधन आज व्हर्च्युअलच आहे कारण प्रेरणा तुम्हाला माहिती आहे US ला आहे. माझी बहीण आहे माझी बायकोन आहे की आता प्रेरणाने राखी पाठवली आहे. तर ते आता रक्षाबंधन आम्ही करू काहीतरी 9:15 काहीतरी मुहूर्त मला पण नाही माहिती. आणि तोपर्यंत प्रेरणा पण जागी होईल कारण 12:30 अंतर आहे. ओके त्याच्यामुळे 12:30 कि 13 मला माहिती नाही. आता डेलाईट सेव्हिंग चालू आहे त्याच्यामुळे. तर ती जागी झाल्यानंतर आम्ही आमचं रक्षाबंधन करू. ओके सो आता तोपर्यंत प्रेरणाचं जेवण करून पण रेडी होईल आणि मग आम्ही रक्षाबंधन करू आणि मस्त जेवायचं आहे. ओके सो आजचं तसं रिलॅक्स डे होता. आणि उद्या आपण चाललो आहे ते दादरला. ओके सो दादर म्हणजे माटून गेला. आणि उद्या इंडियाचे सगळे म्हणजे इंडिया म्हणजे इंडियाचे नाही ओके विरोधी पक्षाचे सगळे नेते आज मुंबईमध्ये आलेले आहेत. ओके सो त्यांचं 31 आणि 1 काहीतरी मोठं अधिवेशन आहे. ओके आणि त्याच्यामुळे ते सगळं पुढचं डिसाईड करणार आहेत. तर मे बी आपण माटुंगाला जातो तर मे बी लेट सी जर आपल्याला काही एक्सप्लोअर करता आलं तर आपण एक्सप्लोअर पण करू. आणि बघा आपलं प्रॉन्स बनवायला सुरुवात झालेली आहे. मस्त पैकी कांदा आहे आणि प्रणाने इकडे वाटप पण टाकलंय. थोडस वाटप नाहीये. आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. येस ओके इकडे आपलं प्रॉन्स कोथिंबीर टोमॅटो ते सगळं बनवून आपला प्रॉन्सची भाजी रेडी होईल. आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी भात आहे. आणि प्रेरणाने तर आपली डाएट कंटिन्यू ठेवलेली आहे. तर प्रेरणा थोडंसं खाईल बाकी तर मला संपवायचं आहे. हा प्रेरणा फ्रुट्स खाणार. आणि आता हे सगळं रेडी झाल्यानंतर मग US मधल्या प्रेरणाला कॉल करायचा आहे रक्षाबंधनसाठी. सो बघा आता आम्ही रक्षाबंधनसाठी रेडी झालेलो आहोत. ओके सो मी आहे इकडे प्रेरणा आणि आज प्रेरणा नेसली आहे साडी. ती म्हणजे प्रेरणाच्या सासूने दिलेली आहे माझ्या माझ्या बहिणीच्या सासूने. ओके सो किशनगडची साडी आहे मारवाडी साडी. ओके सो प्रेरणा ती नेसली आहे. आणि इकडे बघा सगळेजण आहेत. आमचं रक्षाबंधन सध्या असं चालू आहे व्हर्च्युअल रक्षाबंधन. प्रेरणा आहे तिकडे आई पप्पा सगळेजण वेगवेगळ्या मोबाईल वरती आहेत. दो आई पप्पा एकत्रच आहेत. हा प्रेरणा चहा पिते. प्रेरणाकडे आता जास्त सकाळ झाली आहे तर आम्ही त्यासाठी थांबलेलो. या रक्षाबंधनला सुरुवात करूया. दिसला
सो व्हर्च्युअल रक्षाबंधन तुमच्यासाठी पण आणि प्रेरणासाठी पण. आता प्रेरणाची राखी बांधतो आम्ही आजच आलो त्याच्यामुळे आमच्याकडे तर शॉर्टेज आहे गोडच वगैरे. थांबा थांबा बांधते मग दाखवते. यस यस अमेझॉन वरून मागवलेली आहे राखी. मी कोणाची मी बाबाला बांधते ती. सो बेसिकली त्यांच्यामध्ये कसं असतं की काय असतं प्रेरणा तूच सांग. भाभी राखी पण असते ना. ओके कळलं ना तुम्हाला की भावाला पण राखी बांधायची आणि वहिनीला पण राखी बांधायची. तर आता प्रेरणाला पण राखी बांधलेली आहे आणि ही राखी बघा यांची वेगळी आहे जरा. ही भाभी राखी म्हणतात. ही भाभी राखी म्हणतात. ओके सो बेसिकली जवळून दाखवतो ही प्रेरणाची राखी आहे. ओके बघा हा आणि हा ही आमची राखी आहे माझी राखी आहे. आता बांगडी मध्ये बांगडीत घालेल. सो हॅपी रक्षाबंधन प्रेरणाचं हा बरोबर म्हणजे बांगडी घातली की काढली की ते हे झालं. हा ओके 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 बघा कळलं ना तुम्हाला. यस गेल्या वेळची हे होती काय बांगडीच होती आणि त्याला लटकन आता खाली कडा होता तो. गेल्या वेळी कडा होता. आईने ठेवलाय. चला हॅपी रक्षाबंधन आणि आता प्रेरणाचा गिफ्ट. यस आता इंडियामध्ये आल्यावरती प्रेरणाला स्वीट्स हो खातो खातो स्वीट्स खातो. आमच्याकडे आज प्रॉन्स आहेत. प्रॉन्स ओके चलो भेटो मग. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. सो असा होता काही याचा आमचं रक्षाबंधन. ओके सो आज सकाळीच तुम्ही बघितलं आपण कोकणातून घरी आलेलो इकडे आणि फुल घरी आलं की साफसफाई चालू होते कारण आम्ही जवळजवळ 15 ते 20 हा 15-1 दिवस इथून गायब होतो. ओके कोकणामध्ये होतो आणि आता हे आमचं लाईव्ह झालेलं आहे. ओके 15 दिवस इकडे 15 दिवस कारण आता आम्ही 15 दिवसच आहोत एक्झॅक्टली. ओके कारण आम्ही मोस्टली 14 वगैरे निघू आणि 15 परत एकदा कोकणामध्ये जाऊ. ओके कारण गणपती बाप्पा आपले येतात. ओके आता त्याच्यासमोर आता 15 दिवसात पट्टापडीकडची कामं संपायची आहेत. बरीच कामं आहेत बघूया कसं काय जमतं ते. परंतु आता या ब्लॉगमध्ये मी तेच सांगतो तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आमच्या लोकी परिवारातर्फे हॅपी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या पण शुभेच्छा. यस ओके सो आता या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.